मी रोहिणी रोहिणी सेल्डी किचन मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपण आज रोहिणी सेल्डी किचन मध्ये बनवणार आहे चहाचा कडक मसाला। आपल्या आयुर्वेदामध्ये मसाल्यांना एक वेगळंच महत्व दिलेलं आहे, तेच मसाले वापरून आपण आज चहाचा सिक्रेट मसाला कसा तयार करायचा ते पाहणार आहोत। आणि तो मसाला वापरून आपण आज चहा सुद्धा बनवणार आहोत। पाऊस आणि चहा याचं कॉम्बिनेशन सर्वांनाच आवडतं। आता बाहेर पाऊस सुरू आहे तर गरमागरम वाफाळलेला चहा प्यायला सर्वांनाच मजा येते। कसा बनवायचा ते पाहूया, पण त्याबद्दल रोहिणी सेल्डी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर कसा बनवायचा ते पाहूया। चहा मसाला बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 टेबलस्पून बडीशेप, त्यानंतर काळी मोठी वेलची 4 लागणार आहे, त्याने एक अगदी वेगळी चव येते। त्यानंतर साधीवाली वेलचीचा आपण वापर करणार आहोत। त्यानंतर काळी मिरी 2 टेबलस्पून घेतलेली आहे, लवंग 2 टेबलस्पून आणि दालचिनी। दालचिनी अतिशय उपयुक्त असते आपल्या शरीरासाठी, त्यामुळे नेहमी दालचिनी खावी। इथे मी सुंठ पावडरचा वापर करणार आहे। सुंठ बाजारातून आणली की ती गरम करायची तव्यावरती आणि मिक्सरमध्ये 3 ते 4 वेळा फिरवून घ्यायची, सुंठ पावडर तयार होते। यामध्ये तुम्ही जायफळसुद्धा वापरू शकता, आपण नंतर त्याचा वापर करणार आहोत। आता हे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे रोस्ट करून घेणार आहोत। अगदी थोडेसे 2 ते 3 मिनटच आपण त्याला शेकवून घेणार आहोत, म्हणजे त्याचा खमंगपणा आणखीनच वाढेल आणि चहाला सुगंध येईल आणि चहाची चवही वाढेल। आता हे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत, रोस्ट करणार आहोत। तर नेहमी चहाचा मसाला बनवत असताना, नेहमी मसाले भाजत असताना एक काळजी घ्या की ते जास्त भाजले जाऊ नयेत। इतकंच भाजायचं की त्याचा खमंगपणा दरवळत राहिला पाहिजे, इतपत आपल्याला भाजायचे आहेत। इथे बघू शकता छान असा खमंग त्याचा फ्लेवर सगळीकडे पसरलेला आहे, मस्त मसाल्यांचा। आणि आता आपण हे सर्व मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला 2 ते 3 वेळा व्यवस्थित फिरवून घ्यायचं। जेवढं तुम्हाला बारीक हवं तितकं तुम्ही बारीक करू शकता। आता यामध्ये आपण वापरणार आहोत सुंठ पावडर, जी बनवून घेतली होती। इथे तुम्ही आत्ता जरी सुंठ टाकून बारीक केली तरी सुद्धा चालेल। इथे बघू शकता व्यवस्थित मी बारीक करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपला हा चहाचा कडक मसाला अतिशय मस्त असा याचा फ्लेवर येतोय, सुगंध दरवळतोय, असा आपला चहाचा मसाला तयार झालेला आहे। तयार झालेला चहाचा मसाला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा, म्हणजे तो जास्त दिवस टिकतो। 3 ते 4 महिने हा मसाला व्यवस्थित राहतो। जेव्हा तुम्ही चहासाठी वापराल तेव्हा फक्त झाकण व्यवस्थित लावा, एवढंच करायचं, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित राहण्यास मदत होते। आता हा मसाला वापरून आपण चहासुद्धा बनवणार आहोत। फक्त तुम्ही गरम पाण्यामध्ये हा मसाला उकळवत ठेवला 5 ते 10 मिनटं, ग्रीन टीसारखंसुद्धा हा मसाला तुम्ही वापरू शकता। आता आपण इथे चहा बनवणार आहोत, तर चहासाठी इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। 2 कप आपण चहा बनवत आहोत, तर 1 कप पाणी घेतलं। आता इथे पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण चहापत्ती घालणार आहोत। चहापत्ती तुम्ही कोणतीही वापरा, तुम्ही जी दररोज वापरता ती वापरू शकता। त्यानंतर चांगली उकळी येऊन द्यायची, त्यानंतरच आपण यामध्ये साखर घालणार आहोत। अगोदर साखर कधीही घालू नका। आता इथे व्यवस्थित आपण आता हे हलवून घेणार आहोत, म्हणजे मिक्स करून घेणार आहोत। नेहमी चहा बनवत असताना असं स्पूनच्या साह्याने सतत मिक्स करून घ्या, म्हणजे चहाला चवही चांगली लागते। आता इथे बघू शकता आपला चहा व्यवस्थित शिजलेला आहे, छान अशी उकळी आलेली आहे। आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत जो चहाचा मसाला बनवलेला होता तो मी 1/2 टेबलस्पून इतपत घातला। 1/2 टेबलस्पून घातला म्हणजे आपण 2 कप चहा बनवतोय, तर 1/2 टेबलस्पून पुरेसा आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत जायफळ। जायफळ अगदी मी थोडंसं घातलेलं आहे। यामध्ये आपण आता घालणार आहोत गवती चहा। गवती चहा अतिशय हेल्दी असा, आरोग्यवर्धक असा गवती चहा असतो, त्यामुळे नेहमी चहामध्ये आलं आणि गवती चहा नेहमी वापरावा। आता इथे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर छानशी उकळी आणूयात याला। उकळी आल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत तुळशीची पाने। इथे मी 3 ते 4 तुळशीची पानं घेतलेली आहेत। तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण बाहेर पाऊस सुरू आहे तर पावसाळ्यामध्ये तुळस गवती चहा याचा काढा आपण पितो किंवा आलं, तर हे सर्व आरोग्यवर्धक असल्यामुळे आपल्या इम्युनिटीसाठी तुळशीची पानं दररोज 2 तरी खावी, त्यामुळे चहाचा सुद्धा फ्लेवर चेंज होतो। आता इथे बघू शकता आपण दूध घालणार आहोत। चहाला छान अशी उकळी आलेली आहे। इथे मी 1.5 कप दूध घालणार आहे, जास्त दूधही घालणार नाही। इथे बघू शकता आणि छान अशी चहाला उकळी आणूयात, असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चहाला चवही चांगली येते आणि व्यवस्थित चहा आपला शिजला जातो।
इथे बघू शकता चहाला छान अशी उकळी आलेली आहे. आपण अजून 2 ते 3 मिनिटं हा चहा असाच उकळवत ठेवणार आहोत. म्हणजे तुळशीचा फ्लेवर, गवती चहा आणि जो मसाला आपण घातला आहे त्याचे सर्व फ्लेवर यामध्ये मिक्स होतील आणि चहा आपला छान असा चवदार बनेल. ते बघू शकता गरमागरम वाफळलेला मसालेदार कडक चहा आपला तयार झाला. अगदी साधी सोपी रेसिपी आहे मसाला चायची. मसाला तुम्ही अगदी झटपट बनवू शकता आणि 3 ते 4 महिने स्टोअर सुद्धा करू शकता. आता बाहेर पाऊस पडतोय तर पावसाळी वातावरण आणि चहा प्यायची मजाच काही वेगळी असते. वाफळलेला गरमागरम चहा आणि पाऊस याचं कॉम्बिनेशन खूपच छान आहे. त्यामुळे माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. चहा मसाला आणि वाफळलेला गरमागरम चहा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग चहा मसाला बनवा झटपट आणि गरमागरम वाफळता चहा आणि पावसाचा आनंद घ्या. आपण पुन्हा भेटू अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपीज मध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, खुश रहा आणि जर रोहिणी सेल्डी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.